धुळे येथील एकविरा देवी आणि रेणुकामाता मंदिर ट्रस्टच्या वतीनं आजपासून 12 ऑक्टोबर दरम्यान साजरा होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. मध्यरात्री मातेचा साजशृंगार केला असून दुपारी विधिवत पूजन करून घटस्थापना करण्यात येईल. तसंच नवरात्र उत्सवाच्या काळात 24 तास मंदिर खुलं असणार आहे. 9 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होतील अशी माहिती मंदिराचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील 5वे शक्तिपीठ श्री एकविरादेवी मंदिर येथे अश्विन नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. अश्विन नवरात्र उत्सव हा आजपासून तर थेट पौर्णिमेपर्यंत, म्हणजे कोजागिरी पौर्णिमा उत्सवापर्यंत हा 15 दिवस चालणारा उत्सव आहे. या उत्सवात मंदिराच्या प्रशासनातर्फे अनेक धार्मिक, सामाजिक वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात आणि कोजागिरी पौर्णिमेला आई भगवती 56 भोग अर्पण करून रात्री भजन संध्या जागरणाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर दिनांक 8 पासून तर 11 तारखेपर्यंत आई भगवतीच्या दरबार 9 चंडी यज्ञाचा कार्यक्रमाला सुरुवात होईल. सामुदायिकरित्या पाठ देखील या ठिकाणी होतील. सामुदायिकरित्या कुमारिका पूजनाचा कार्यक्रम होईल. सामुदायिकरित्या सवासन पूजनाचा कार्यक्रम, असा वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात आणि त्याप्रमाणे होईल. ही खानदेश कुलस्वामिनी असून 250 कुळांची कुलदैवत आहे आणि नवसाला पावणारे असा ख्याती आहे आणि हे जवळ 500 ते 700 वर्षाचं पुरातन मंदिर आहे. या नवरात्र उत्सवानिमित्ताने सर्व भाविकांनी आई भगवतीचा आशीर्वाद घ्यावा. आई भरभरून आशीर्वाद देते आणि पूर्ण आपलं एक करते, तरी आशीर्वाद घेऊन आई भगवती चरणी प्रार्थना करावी. धन्यवाद.